upgrade your living with Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower. नवी मुंबईत प्राचीन गोवर्धनी माता मंदिराला आता भव्य आकर्षक प्रवेशद्वार लावण्यात येणार आहे. हे प्रवेशद्वार एनआरआय पोलीस स्टेशन शेजारी गोवर्धनी माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच लावण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले, त्यामुळे आता गोवर्धनी माता मंदिराचा रस्ता शोधताना अडचणी निर्माण होणार नाहीत. याबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली. गोवर्धनी मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे. आगरी कोळी ब्राह्मण सोनार यांची कुलदेवता आहे नव्या मुंबईची. प्रवेशद्वार नसल्यामुळे मातेला जायचं, आता हा ब्रिज झाल्यामुळे लोकांना कुठून मार्ग सापडत नाही, लोक विचारतात परत जातात. तर गोवर्धनी मातेचं एक प्रवेशद्वार असावं असं मी आयुक्त बांगरसाहेबांशी बोलली आणि त्यांना त्यांनी ग्रीन सिग्नल दिलं आणि आज हे 46 लाखाचं प्रवेशद्वार होत आहे आणि त्याचा आज आम्ही सगळे जिल्हाध्यक्ष सगळे नगरसेवक मिळून आज आम्ही इथे भूमिपूजन केलेलं आहे. आमचे दिवाळ्या गावचे सगळे ग्रामस्थ, बेलापूरचे ग्रामस्थ सर्व लोक आलेले आहेत, कारण प्रत्येकाचं हे दैवत आहे. आगरी कोळी लोक जर एकविरेला नाही गेले नवरात्रीत तर कमीत कमी गोवर्धनी मातेची येऊन ओटी भरत असतात, नवस फेडत असतात. नवसाला पावणारी ही देवी आहे आणि त्याचाच प्रवेशद्वार होतं त्याचं खूप आनंद आहे मला. नेमके प्रवेशद्वार कसे असेल याबाबतची अधिक माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली. असं आहे की प्रवेश करताना आपल्याला गणपती दर्शन तिथे होणार आहे, शंकराचं आहे, पार्वतीचं आहे, जे जे देव हनुमान आहे, जी जी देव शक्ती स्थळ आहेत, जी शक्ती देणारी या परिसरात स्थळ आहेत त्याचे तिथे मूर्ती असणार आहेत आणि मग तुम्हाला तिथे वेलकम करणाऱ्या देवी असणार आहेत, म्हणजे त्या अप्सरा वगैरे हत्ती असणार आहे. आम्ही त्याचं गेटचं प्रवेशद्वारचं चित्र लावलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार, नव्या मुंबईतलं पहिलं प्रवेशद्वार हे गोवर्धनी माता मंदिराचं होणार आहे. यावेळी माजी नगरसेवक दीपक पवार, जयाजी नाथ, संपत शेवाळे, भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री राजेश पाटील, ग्रामस्थ आणि अनेक भक्तजन उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय कांबळे यांच्यासोबत मुसा अहिरवाडी यांचा रिपोर्ट. नवी मुंबई आवाज आता लोणावळा मावळ मध्ये. प्रेक्षकांच्या आशीर्वादाने नवी मुंबई उरण पनवेल नंतर आता लोणावळा मावळ पर्यंत पोहोचले नवी मुंबई आवाज. लोणावळा मावळ प्रांतातील घडामोडी आता नवी मुंबई आवाज वर पाहता येणार. नवी मुंबई पनवेल उरण आणि आता लोणावळ्यातही नंबर वन चॅनल नवी मुंबई आवाज चॅनल. नवी मुंबई आवाज चॅनल आपण पाहू शकता डेन एरॉन केबल चॅनल नंबर 192, डेन सुप्रीम चॅनल नंबर 819, GTPL चॅनल नंबर 783 आणि BR केबल्स वर चॅनल नंबर 255, DSN लोणावळा चॅनल नंबर 890. नवी मुंबई आवाज, आपली आवाज.